नमस्कार. कधी कधी आपल्याला खूप आळस येतो, काहीच करण्याची इच्छा राहत नाही, ऑफिसात जाऊ वाटत नाही, घरातली कामे करू वाटत नाही, काहीच करू वाटत नाही, एका जागी नुसते बसावे असे वाटते. आजच्या व्हिडिओ मध्ये एक अशी टेक्निक सांगणार आहे, ती केल्यानंतर तुमचा पूर्ण आळस दूर होईल, नवीन काहीतरी करण्याची इच्छा होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओ मध्ये आपण काय काय बघणार आहे, पहिल्यांदा आपण टेक्निक बघूयात की कोणती टेक्निक आहे, त्याचे फायदे कोणते हे आपण एकदा सविस्तर बघूयात. ही टेक्निक कोणती, तर ही टेक्निक आहे टॅबिंग. होय, शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जर आपण टॅप केलं, त्या भागातली एनर्जी पूर्ण वाढते, रक्त प्रभाव व्यवस्थितरित्या वाढत असतो. तर सुरुवातीला बघूयात की कोणत्या कोणत्या भागामध्ये करायची. एकूण 9 पॉइंट आहे, त्या 9 पॉइंट मध्ये तुम्ही टॅप करायचे. बघा, पूर्ण या पद्धतीने आपलं पहिल्यांदा डोके, सुरुवातीला स्लोली डोळे बंद केले, डोळे उघडे ठेवले तरी चालतील, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने पूर्ण टॅप करणे. बघा या पद्धतीने स्लोली स्लोली, जास्त मारायची नाही, जेवढं सहन होतं तेवढंच नाही. तर टॅबिंग म्हटलं की जोर जोर मारचा, तर तुम्हाला लागले काही इजा झाली तर हे होऊ नये, त्यासाठी हळूहळू मारणे पूर्ण या भागामध्ये. या पद्धतीने त्यानंतर बघा, डोळ्यांच्या भोवळ्याच्या मध्यभागे किंवा त्या आपल्या आयब्रो जिथून चालू होतात तिथे मारणे. बघा, फर्स्ट आणि सेकंड फिंगरनी या पद्धतीने व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. माझ्याबरोबर तुम्ही करत असाल तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि समजेल देखील. त्यानंतर डोळ्यांच्या कडेला बघा या पद्धतीने. त्यानंतर डोळ्यांच्या पूर्ण खाली खालच्या साईडला जास्त जोरात मारायची नाही, अलगत मारत आहे बघा. यामुळे काय होतं, रक्त प्रवाह वाढत असतो, स्किन देखील आपली ग्लो होते यामुळे. या पद्धतीने ओठांच्या पूर्ण इथला मधला पार्ट तिथे ओठांच्या खाली त्यानंतर पूर्ण बघा, ते आपले दोन बोन्स असतात, हाडे असतात, त्याच्या पूर्ण खालच्या साईडला त्यानंतर पूर्ण कडेला या भागामध्ये साईडला. या भागात मारताना असे मारले तरी चालेल. दोन्ही पण साईडला व्यवस्थित बघा. त्यानंतर हातांच्या पूर्ण साईडला कडेला टॅप करणे. मी तुम्हाला बघत दाखवत आहे, तुम्ही करताना एकदम स्लो करायचे, हा व्हिडिओ आहे त्यामुळे थोडस फास्ट दाखवत आहे. या पद्धतीने दोन्ही पण साईडला या पद्धतीने हे केल्यानंतर बघा काय करायचे, पूर्ण डोळे बंद करायचे. बघा स्लोली स्लोली या पद्धतीने नाकाने श्वास घ्यायचा, तोंडावरते श्वास सोडायचा. या पद्धतीने दीर्घ श्वास घेणे, अजून एकदा बघूयात, धीर हळूवार पद्धतीने श्वास घ्यायचा.
या पद्धतीने करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत. जेव्हा तुम्ही सोफ्यावर बेडवरती काहीच करायची इच्छा नसल्यावर एकदम आळसमध्ये पडलेला असता, त्यावेळेस बघा ह्या क्रिया करणे, हे टेक्निक करणे, तुरंत आपल्या शरीरामध्ये पूर्ण एनर्जी जागृत होते, नवीन काहीतरी करावे असे वाटते, पूर्ण असं एनर्जी आल्यासारखे वाटते. व्यवस्थित तुम्ही करणे, मी थोडं फास्ट दाखवलं आहे, परंतु तुम्ही करताना एकदम स्लो स्लो करायचे, करायला एकदम सिंपल आणि साधे आहे. याचे फायदे काय? पहिला फायदा, याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढत असतो, व्यवस्थित रित्या सगळीकडे रक्तप्रवाह होतो. दुसरं, आपल्या शरीरात जर आळस आले, थकल्यासारखे वाटले, काहीच करण्याची इच्छा राहत नाही, त्यावेळेस बघा हे करणे, हे केल्यानंतर तुरंत तुम्हाला एनर्जी आल्यासारखे वाटेल, उत्साह आल्यासारखं वाटेल. तिसरं, जेव्हा जेव्हा आपल्याला काही झोपेच्या समस्या आहेत, झोप व्यवस्थित होत नाही, रात्री झोपताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर झोपायच्या आधी देखील तुम्ही हे करू शकता. चौथं, जर तुम्हाला जास्त राग येत असेल, असं टेन्शन येत असेल, ताणतणाव होत असेल, चिडचिडपण जास्त होत असेल, तर त्यावेळी तुरंत तुम्ही हे करायचं, लगेच तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेल, आराम दिसेल. हे त्याचे बेनिफिट्स आहेत, करायला एकदम सिंपल आणि साधा आहे. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला कुठल्या माणसाला जास्त राग येत असेल, आळस येत असेल, काही करण्याची इच्छा राहत नाही, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एका व्हिडिओमध्ये खूप जणांची मदत होत असते. जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन भेटते की नवीन काहीतरी टॉपिक घेऊन येऊ, नवीन काहीतरी बोलू. त्यामुळे नक्की एकदा लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद. Thank you.